नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीनं भारतीय शास्त्रज्ञांची पहिली राष्ट्रीय गोलमेज परिषद पुण्यात 19 जुलैपासून संपन्न होणार असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची 3 दिवसीय पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद विकसित भारत 2047 आयोजित करण्यात आली असून 19 जुलै ते 21 जुलै या कालावधीत ही परिषद MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि NSRTCचे राष्ट्रीय संयोजक व MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभ MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये 4 ते 6 या कालावधीत संपन्न होणार असून यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून DSIRचे महासंचालक व सचिव डॉक्टर एन कलई सेव्वी, पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे, मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉक्टर गणपती यादव आणि मद्रास IITचे प्राध्यापक टी प्रदीप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच या परिषदेचा समारोप समारंभ 21 जुलै रोजी 4 ते 6 या वेळेत हॉटेल टिपटॉप या ठिकाणी संपन्न होणार आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे असतील, तर ही परिषद MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. त्यावेळेस आपल्याला सुपर कम्प्युटर हवा होता, तो अमेरिका द्यायला तयार नव्हता. आज मला सांगायला म्हणजे एक चांगलं वाटतं, आनंद वाटतो की आज भारतामध्ये कोणताही सुपर कम्प्युटर इम्पोर्ट होत नाही आहे. आता कितीतरी सुपर कम्प्युटर्स भारतामध्येच तयार झालेले आहेत आणि नवीन मॉडेल दरवर्षी आपण इन्व्हेंट करतो आणि जगामध्ये एक्सपोर्ट करतो आहे. हे त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती क्वांटम कम्प्युटर्स, क्वांटम सायन्सेस, क्वांटम टेक्नॉलॉजी. म्हणून माझा एक आमचा प्रयत्न आहे की क्वांटम सायन्सेस आपल्या शाळेमध्ये शिकवायला पाहिजे आणि क्वांटम सायन्स एकदम वेगळं आहे. आज त्यापेक्षा विज्ञान जे तयार झालं आहे त्यापेक्षा एकदम आगळं वेगळं आहे आणि त्यांचे कन्सेप्ट आपल्याला समजायला पाहिजे आणि त्यातून मग नवीन भारताचं एक नवीन मिशन आहे, नॅशनल क्वांटम मिशन आहे. ते क्वांटम कॉम्प्युटर्स तयार व्हायला तयार म्हणजे समजायला लागतील आणि नंतर आपण तयार करायला लागतो. कोणती इंटिग्रेट सर्किट मॅप आपण आपण बनवतो बनवत आहे, पण आता भारतामध्ये 3 फॅक्टरीज तयार होतात म्हणजे सर्वात मोठं मॅन्युफॅक्चरिंग अँड वर्ल्डला एक्सपोर्ट करणार आपण. ते 3 प्लांट टाटाचं आहे, वेदांताचं आहे आणि अधिक कोणाचं आहे. ते 3 मोठे प्लांट 10,000 कोटीची असे एक प्लांट असतात भारतात. नाही त्यांचा प्रश्न सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी हीच नाही तर अशी कॉन्फरन्सेस अत्यंत महत्त्वाची आहेत आणि जागतिक सायंटिस्ट इथे यायला पाहिजेत. आपण विचार विनिमय करत म्हणजे राऊंड टर्म टेबल सारखी कॉन्फरन्सेस व्हायला पाहिजेत आणि ती सुरुवात होत आहे. ठीक आहे, थँक्यू. सर, मोठी कॉन्फरन्स होती अशासकीय, पहिला इनिशिएटिव्ह आहे MIT कडला. किती महत्वाचा होता कारण देशाला स्वातंत्र्य होऊन जवळपास 70 वर्ष होऊन गेले. आज आपण ही अशासकीय पद्धतीची अशी कॉन्फरन्स घेतली असते, तुमच्या मनातली कल्पना होती आज प्रत्यक्षात येते काय भावण्यात आणि काय गरज होती आणि कसा याचा फायदा होऊ शकतो?
नाही, मला अत्यंत आनंद होतोय, मला अत्यंत आनंद होतोय की NSRTC म्हणजे नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घडवतोय, म्हणजे एक मोठं चर्चासत्र आहे. आणि भारताचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल आणि ते उज्ज्वल भविष्य आपल्याला हवं आहे, विकसित भारत जसं आपले पंतप्रधान सतत म्हणतात ते जर आपल्याला करायचं असेल, तर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. जसं आपण कोविडमध्ये पाहिलं नाही का, आपण स्वतःची वॅक्सिन स्वतः तयार केली, आपले स्वतः थेरापिटिक्स आपण स्वतः तयार केले, डायग्नोसिस आपल्याला कोविड झालाय की नाही हे कळत नव्हतं, आपण चायनाकडनं घेत असतो ते सोडून आपण स्वतःचे करून आपण एक्सपोर्ट करायला लागलो. हे सगळं सायन्समुळे झालं ना. तर त्यामुळे सायन्सचं हे जे महत्त्व आहे, मग ते आर्थिक दृष्टीने म्हणा, सामाजिक दृष्टीने म्हणा, किंवा एखादं स्ट्रॅटेजिक दृष्टीने, म्हणजे ज्याच्यामध्ये जसं सरांनी हाय परफॉर्मन्स कम्प्युटर्स केले, हे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट होते इतर ह्याच्यामध्ये, अशा सगळ्या प्रकारचं हे महत्त्व आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेतो आहोत हे फार महत्त्वाचे आहे. हे विषय म्हणजे आता आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT. हो, त्याचं 2 वर्षापूर्वी आपण नाव पण ऐकलं होतं, पण त्या ChatGPT ने आता चमत्कार करून टाकलेला आहे. बायोलॉजी, नवीन बायोलॉजी येते, सिंथेटिक बायोलॉजी येते, नवीन नवीन प्रकारचे रोग येत आहेत, तर त्याच्यावर कसं आपण मात करायचं. क्लायमेट चेंज हे मोठं संकट आहे, ग्रीन हायड्रोजन आपण म्हणतो पण तो कसा तयार करायचा, लोकांपर्यंत कसं जायचं. आपण आता फक्त पेट्रोल डिझेल वापरतोय ते आता आपल्याला वापरता येणार नाही, सोलर विंड ते झालं, पण त्याच्याशिवाय ग्रीन हायड्रोजन, ती हायड्रोजन इकॉनॉमी आपण कशी करायची, भविष्य आपलं कसं वाचवायचं हे शास्त्रावर अवलंबून असणार. म्हणून हा भविष्याचा वेध घेणारी ही कॉन्फरन्स आहे आणि राऊंड टेबल आहे, म्हणजे चर्चासत्र आहे. आणि भारतातले 132 अत्यंत उत्तम वैज्ञानिक जे त्या त्या विषयामधले तंत्र आहेत, कळलं का, ते सगळे या ठिकाणी येणार आहेत. माझ्या मते राऊंड करांना मी त्याविषयी धन्यवाद देतो, कारण ही त्यांची कल्पना मुळापासून त्यांनी माझ्या मागे लागले होते, सगळ्यांच्या मागे लागले होते, आणि आज ती मूर्त होते. आणि एक लक्षात ठेवा की NSRTC म्हणजे 2024, पण हे 2025 पण होणार, 2030 पण होणार, 2047 पण होणार, हे विकसित भारत होईपर्यंत होणार. धन्यवाद. होणार म्हणून तेच सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन केल्याशिवाय तो होणार नाही ना. म्हणून सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनच्या जोराने आपण विकसित भारत का 2047, त्याच्या आधी होऊ शकतो. वाय देखिए, ऐसा है कि हमें अगर क्लाइमेट चेंज को देखना है तो सब तरह की टेक्नोलॉजी हमें चाहिए, सोलर है, विंड है, लेकिन उसमें क्या होता है, स्टोरेज का इशू होता है. तो अब तो हम लोग बैटरी से काम चलाते हैं, लेकिन स्टोरेज के लिए, प्रोडक्शन और स्टोरेज, इसके लिए न्यूक्लियर जाना बहुत आवश्यक है. और उसमें अभी नई नई टेक्नोलॉजी आ रही है, जैसे स्मॉल मॉड्यूलर रिएक्टर, बड़े बड़े रिएक्टर नहीं, छोटे छोटे रिएक्टर जो डिसेंट्रलाइज है, और अनेक दूसरे रूप से आते हैं, जैसे कि अभी तक है वैसे नहीं आते, दूसरे रूप से आते हैं. तो देखिए, ऐसा है कि भारत खुद की टेक्नोलॉजी तो निर्माण करेगा, जैसे कि अभी एटॉमिक एनर्जी कमीशन आपने देखा होगा कहाँ से कहाँ हम लोग पहुँचे हैं इसमें, न्यूक्लियर एनर्जी में वो खुद बनाए, लेकिन दूसरे देशों में भी बनाइए, वो भी लाना है हमें, क्योंकि क्लाइमेट चेंज के लिए कोई रुकने वाला नहीं है, रैपिड डेवलपमेंट है. सो बाहर के देशों से ला के हम लोग उसको आगे कैसे चलाएं, ये भी होना. मैं हमेशा कहता हूँ, बाय टेक्नोलॉजी, मेक टेक्नोलॉजी, बाय टू मेक, मेक टू बाय, एंड मेक इट टुगेदर. 5 ऑप्शन अपने पास हो, वो 5ों ऑप्शन लेना चाहिए. जैसे अगर रशिया ने ऑफर किया, वी शुड वेलकम आफ्टर असेसिंग व्हाट द सेफ्टी एंड अदर फीचर्स आर. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुनना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना.
ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन।